नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. प्रस्थापितांना धक्का देणारी ठरली निवडणूक. कट ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या ग्रामविकास आघाडीच्या सरपंचासह 9 सदस्यांना भरभरून विजय. 53 पैकी 42 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा. आता बातम्या सविस्तररित्या. नरखेड तालुक्यातील 30 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल दिनांक 27 सप्टेंबरला जाहीर झाले. या निवडणुकीत तालुका पातळीवर काम करणाऱ्या अनेक नेते मंडळांनी मतदारांनी नकार देत अक्षरशः धक्का दिला. या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी मोठे प्रमाण मिरविणाऱ्या अनेकांना जमिनीवर राहून काम करा असाच काही सल्ला दिला. असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. सरपंच पदासाठी ही निवडणूक सरळ होणार असल्याने सर्वच पक्षाने उघड उघड नव्हे तर आतून कंबर कसली होती. पण मात्र या मतदारांनी कौल देत अनेक प्रस्थापितांना धक्के देण्याचे काम केल्याचे निकालांती जाहीर झाले आहे. गोंडखैरी येथून जवळच असलेल्या कडमेश्वर तालुक्यातील निमजीगड ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या ग्रामविकास आघाडीचा एकाच पॅनलचे सरपंचासह 9 सदस्यांच्या भरगच्च मतांनी आपला विजय प्राप्त केला. निमजीगड ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाकरिता 4 उमेदवार उभे असताना काँग्रेस पक्षाच्या ग्रामविकास आघाडीच्या कुंतीताई मनोज चोरमारे आणि एकूण मत 438 तर संगीता सुदाम बांबले यांचे एकूण मत 438 सारखेच आल्याने ईश्वर चिट्टी करून काँग्रेसच्या ग्रामविकास आघाडीच्या कुंतीताई चोरमारे सिलेंडर या चिन्हावर विजयी झाल्या. काटोल तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. यापैकी मरकसूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध जिंकली होती. 51 ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने 41 ठिकाणी बाजी मारत तालुक्यातील 53 पैकी 42 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच निवडून आलेल्या ग्रामपंचायती खालील प्रमाणे कोंढाळी, सोनाली, मसली, कलंबा इत्यादींचा समावेश आहे. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.